बघा, आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे, ठीक आहे. 15 ऑगस्टची परेड नाही आहे किंवा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही आहे. खरं म्हणजे तू अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता अयोध्ये, पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार नाही. हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातला. पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांचा आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील, असं कृत्य करू नका असं माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे. 22 तारखेचा कार्यक्रम हा एक भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे, असा धर्मांतर आणि लव जिहाद आणि मुल्ला संजय राजाराम राऊत आज म्हणतो. जी मुस्लिम लीगची भूमिका आहे, जी हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे, मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या पवारसाहेबांची जी भूमिका आहे, तीच पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय. 22 तारखेचा अयोध्याचा कार्यक्रम या मंदिर समितीने, असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी यावं, कोणी पूजा अर्चना करावी, कोणी रामाचं दर्शन घ्यावं हे त्या मंदिर समितीने ठरवलेलं आहे. म्हणून त्याला बीजेपीचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राजाराम राऊतनी आपली मालकाची हिंदू द्वेषी भूमिका, हिंदू द्वेष परत एकदा ह्या वक्तव्यातून करून दाखवलेला आहे. त्यांनी अगर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन, असलेलं ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले ह्याला करा. हा परत 2 पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते निश्चित पद्धतीने घेतील.